नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम दसऱ्यानिमित्त आपल्या सगळ्यांना माझ्याकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी अविनाश पाटील. मित्रांनो, आज दसऱ्यानिमित्त ई लर्निंग आयोजित आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोने लुटण्याच्या प्रथेमागची कथा जाणून घेणार आहोत. दसऱ्याच्या निमित्ताने सोनं का वाटलं जातं यामागची एक आख्यायिका आज आपण जाणून घेणार आहोत. विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी काही कथा आहेत. त्यावरून ही प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर उजेड पडतो. रामायणाच्या पंचम सर्गात रघुवंशांमध्ये दिलेली कथा अशी का, पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजी बंधनानंतर तो भरूच नावाच्या शहरी वरतंतु ऋषीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. काही काळ लोटल्यावर कौत्स सर्व शास्त्रात पारंगत झाला. गुरुला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला. गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्यांचे आभार मानून आपल्या आवडीचा काही पदार्थ असल्यास तो सांगावा, म्हणजे गुरुदक्षिणेदाखल तो आणून देईन असे त्यांना सांगितले. गुरुने उत्तर दिले, कौत्सा, दक्षिणार्थ विद्या शिकविणे हे अनुचित कर्म आहे. शिष्य विद्वान झालेला पाहून गुरुस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय. परंतु कौत्सास गुरुच्या ऋणात राहणे न आवडून त्याने आग्रह धरला व पुन्हा पुन्हा मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ असे विचारू लागला. तेव्हा वरतंतु ऋषी म्हणाले, मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी याप्रमाणे 14 कोटी मुद्रा व त्याही एकाकडूनच आणून दे. ही अट कौत्साने मान्य करून तो तेथून बाहेर पडला. परंतु 14 कोटी मुद्रा व त्याही एकाच इसमाकडून मिळवणे काही सोपे काम नव्हे हे त्याला लवकरच समजले. रघुराजा मोठा उदार व विद्वानास आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर येताच तो त्याच्याकडे गेला. परंतु त्यावेळी रघुराजाने विश्वजित यज्ञ करून ब्राह्मणांकडून सर्व द्रव्य भंडार लुटविले होते. यामुळे त्यालाही अत्यंत गरिबी आली होती. कौत्साने त्याच्या एकंदर स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर आपली इच्छा येथे सफल होणार नाही असे वाटून त्याला दुःख झाले. रघुराजाने आपल्या दारी आलेल्या विद्वान ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले. कौत्साने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला, राजा, तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी मनीषा सफल होण्याचा रंग दिसत नाही. तथापि त्याबद्दल खंत वाटू न देता मला दुसरा दाता शोधून काढण्यासाठी जाऊ दे. हे कौत्साचे भाषण ऐकून राजा हसला. त्याने 14 कोटी सुवर्ण मुद्रा 3 दिवसात देतो असे कौत्सास आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतले. थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी चालविली. ही गोष्ट इंद्रास समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करविला. रघुराजाने त्या सर्व कौत्सास दिल्या. त्याने त्या वरतंतु ऋषीपुढे ठेवून त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली. परंतु त्याने फक्त 14 कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कौत्सास परत दिल्या. त्याने रघुराजास आणून परत केल्या पण तोही त्या घेईना. शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढीग करून त्याने लोकास ते नेण्यास सांगितले. लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली. सोने येथेच लुटले व एकमेकास देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा. त्यावेळेपासून या विशिष्ट झाडांची पूजा करून सुवर्ण मुद्रांच्या ऐवजी या झाडांची पाने लुटण्याचा प्रघात प्रचारात आला. धन्यवाद.